नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कॉफी विथ केळकरच्या नव्या कोऱ्या एपिसोड मध्ये। मित्रांनो, आपल्यापैकी प्रत्येक पालक त्यांच्या मुलांचं भवितव्य सिक्युअर करण्यासाठी नेहमी झटत असतो। म्हणूनच आपल्यापैकी प्रत्येक पालक अशा स्कीमच्या शोधात असतो ज्या स्कीम मध्ये मिनिमम रिस्क असेल पण मिळणारे रिटर्न चांगले असतील। पण प्रॉब्लेम असा आहे ना मित्रांनो, ज्या स्कीम मध्ये रिटर्न चांगले मिळतात ती स्कीम थोडीशी रिस्की असते। उदाहरणार्थ आपले स्टॉक्स किंवा म्युच्युअल फंड्स। आणि जी स्कीम सेफ असते त्या स्कीम मध्ये रिटर्न्स कमी असतात। उदाहरणार्थ आरडी किंवा एफडी। आपलं मेन मोटो हा असला पाहिजे की जे मिळणारे रिटर्न्स आहेत ते सेफही असले पाहिजेत आणि त्यांनी इन्फ्लेशन पेक्षा जास्त रिटर्न दिले पाहिजेत। आणि अशाच एका स्कीम बद्दल आज आपण चर्चा करणार आहोत। आजचा व्हिडिओ स्पेशली अशा लोकांसाठी आहे ज्यांना अपत्य ही एक मुलगी आहे। पुढे जाण्याआधी नेहमीप्रमाणेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला चॅनलचे लेटेस्ट अपडेट्स मिळत राहतील। चला तर मग सुरू करूया आजचा एपिसोड। मित्रांनो, मुलींच्या पालकांना दोनच गोष्टीचं जास्त टेन्शन असतं। एक तर मुलींचं हायर एज्युकेशन आणि दुसरं मुलीचं लग्न। आणि या दोन्ही गोष्टींवर सोल्युशन म्हणून गव्हर्नमेंटने 2015 साली बेटी पढाओ बेटी बचाओ या अंतर्गत एक स्कीम लॉन्च केली आणि त्या स्कीमचं नाव आहे सुकन्या समृद्धी योजना। सुकन्या समृद्धी योजना ही स्पेशली अशा पालकांसाठी आहे ज्यांच्याकडे मुलगी हे एक अपत्य आहे आणि त्या मुलीचं वय हे 10 वर्षांच्या खाली आहे। दुसरी गोष्ट म्हणजे सुकन्या समृद्धी योजना ही स्कीम एका फॅमिलीतल्या दोनच मुलींपर्यंत मर्यादित आहे। जर तुमच्या फॅमिलीमध्ये ट्विन्स किंवा ट्रिपलेट्स मुली असतील तर ही स्कीम 2 पेक्षा जास्ती मुलींपर्यंत लागू होऊ शकते। मित्रांनो, या स्कीमची जमेची बाजू म्हणजे यात मिळणारा इंटरेस्ट। यामध्ये सध्या मिळणारा इंटरेस्ट आहे 7.6% जो क्वार्टरली कंपाऊंड होत असतो। हा जो इंटरेस्ट रेट आहे तो आत्ताच्या ज्या सेफ स्कीम आहेत, उदाहरणार्थ आरडी आणि एफडी किंवा इतर इन्व्हेस्टमेंट स्कीम ज्यामध्ये सेफ इन्व्हेस्टमेंट असते त्यापेक्षा नक्कीच खूप चांगला आहे। यामध्ये डिपॉझिटची जी अमाऊंट आहे ती मिनिमम अमाऊंट 250 रुपये आणि मॅक्झिमम अमाऊंट 1.5 लाख रुपये, म्हणजेच वर्षाला तुम्ही 1.5 लाखापर्यंत या स्कीम मध्ये इन्व्हेस्ट करू शकता। या स्कीमचा जो कालावधी आहे मित्रांनो तो 21 वर्षांचा आहे। पहिले 15 वर्ष तुम्हाला इन्व्हेस्टमेंट अमाऊंट भरायची आहे आणि पुढचे 6 वर्ष ती इन्व्हेस्टमेंट अमाऊंट तशीच ठेवायची आणि 21 वर्षांनंतर तुम्हाला एक लमसम अमाऊंट मिळेल। जर 15 वर्षांमधली कधी 1 वर्ष तुम्ही अमाऊंट नाही भरली तर तुमचं अकाउंट डिफॉल्ट होऊ शकतं, पण डिफॉल्ट झालेलं अकाउंटही 300 रुपये एक्स्ट्रा भरून तुम्ही ते परत ऍक्टिव्ह करू शकता। मित्रांनो, मगाशी म्हटल्याप्रमाणे आताचा जो करंट इंटरेस्ट रेट आहे 7.60 हा इंटरेस्ट रेट मिनिस्ट्री ऑफ फायनान्स डिसाईड करते आणि तो रेट एव्हरी क्वार्टर म्हणजे प्रत्येक 3 महिन्याने डिसाईड केला जातो। मित्रांनो, या स्कीमची अजून एक जमेची बाजू म्हणजे या स्कीम मध्ये तुम्ही जेवढे अमाऊंट डिपॉझिट करता ती अमाऊंट तुम्ही इन्कम टॅक्स सेक्शन 80C अंडर डिडक्शन साठी क्लेम करू शकता आणि या स्कीम अंडर मिळणारा इंटरेस्टही टॅक्स फ्री असतो। मित्रांनो, मगाशी म्हटल्याप्रमाणे ही स्कीम 21 वर्षांची आहे। बरं, त्याआधी तुम्हाला पैसे काढायचे असतील तर तुम्ही नक्कीच काढू शकता, पण त्यावर 2 अटी आहेत। पहिली अट म्हणजे तुमच्या मुलीचं वय 18 वर्ष कम्प्लीट झालेलं असावं किंवा तिने तिची 10वी पास केलेली असावी। आणि दुसरी अट म्हणजे त्या वर्षापर्यंत तुमची जेवढी अमाऊंट असेल त्या अमाऊंटच्या 50% रक्कमच तुम्ही आधी काढू शकता। मित्रांनो, हे अकाउंट 21 वर्षांनंतर आपोआप क्लोज होईल किंवा जर मुलीचं लग्न होणार असेल तर त्यावेळेस तुम्ही हे अकाउंट क्लोज करू शकता। आता आपण बघूया एक्सेल शीट ज्यामध्ये मी तुम्हाला प्रॅक्टिकली एक्सप्लेन करून दाखवणार आहे की तुम्ही किती अमाऊंट भरल्यावर 21 वर्षांनी तुम्हाला किती जास्त अमाऊंट मिळते कंपाऊंडिंग इफेक्टमुळे। चला तर जाऊया एक्सेल शीट कडे। तर मित्रांनो, ही आपली एक्सेल शीट ज्यामध्ये आपण कॅल्क्युलेट करू शकतो की प्रत्येक वर्षी किती अमाऊंट भरल्यावर 21 वर्षांनंतर तुम्हाला किती जास्त अमाऊंट मिळेल। आपण इथे सुरुवात करूया वर्ष 2022-23 पासून। एक लक्षात घ्या मित्रांनो की जे कॉलम ऑरेंज किंवा नारंगी रंगामध्ये आहेत त्यामध्येच तुम्हाला तुमच्या व्हॅल्यू टाकायच्या आहेत आणि बाकीचे निळ्या रंगाचे कॉलम आहे त्याला तुम्ही हात लावायचा नाहीये, ते आपोआप कॅल्क्युलेट होत राहतील। आता आपण बघूया वर्ष 22-23 पासून मी सुरुवात केली आहे आणि मी 1 लाखाची इन्व्हेस्टमेंट करतोय। 1 लाखाची इन्व्हेस्टमेंट केल्यावर आत्ताचा जो करंट व्याजदर आहे तो आहे 7.6%। ठीक आहे, तर आता तुम्ही बघू शकता 1 लाखाची इन्व्हेस्टमेंट केल्यावर 7.6% व्याजदराने मला 7,600 रुपये मिळाले व्याजाची किंमत आणि माझी एकूण वार्षिक रक्कम झाली 1,07,600 रुपये। आता मित्रांनो, आपण अज्युम करूया की हेच 1 लाख मी पुढचे 14 वर्ष अजून भरले, म्हणजेच टोटली 15 वर्ष मी 1 लाख अमाऊंट भरले आहे। आणि मित्रांनो, हा जो व्याजदर आहे 7.6%
तो व्याजदरही सेम राहिलेला आहे पुढचे 15 वर्ष आणि त्या पुढची 6 वर्ष. तर मित्रांनो, तुम्ही आता बघू शकता की मी जी 1 लाख रुपये गुंतवतोय ते 15 वर्षासाठी गुंतवतोय, म्हणजे 2036-37 पर्यंत मी हे 1 लाख रुपये गुंतवणार आहे आणि मला मिळणारं व्याज असणार आहे 7.60%. पुढचे जे 6 वर्ष आहे त्यामध्ये मी एकही अमाऊंट गुंतवणार नाहीये आणि मला जी 21 वर्षानंतर अमाऊंट मिळेल ती साधारण 43-44 लाखांच्या घरात असेल. तुम्ही इकडे बघू शकता मी जो टोटल अमाऊंट इन्व्हेस्ट केली आहे ती 15 लाख इन्व्हेस्ट केली आहे, त्यावर जे मला 21 वर्षाने मिळणारं व्याज आहे ते असेल 28,95,000 आणि या दोघांची टोटल असेल 43,95,000, म्हणजे साधारण 44 लाख रुपये तुम्हाला 21 वर्षानंतर मिळतील. आता मित्रांनो, आपण असं अज्यूम करूया की मॅक्झिमम आपण जर 1.5 लाख रुपये भरतो या स्कीम मध्ये, तर किती फायदा होईल? तर मित्रांनो बघू शकता 1.5 लाख रुपये आपण कॅल्क्युलेट केलेत आणि या 1.5 लाखाप्रमाणे माझी जी टोटल इन्व्हेस्टमेंट होईल ती होईल 22,50,000 आणि मला जो इंटरेस्ट मिळेल मित्रांनो तो ऑलमोस्ट डबल इंटरेस्ट आहे 43 लाख रुपये आणि जी माझी टोटल अमाऊंट असेल 21 वर्षानंतर ती साधारण 66 लाख रुपये असेल. तर मित्रांनो, हे खूप सिम्पल कॅल्क्युलेटर आहे आणि या कॅल्क्युलेटरची लिंक मी नेहमीप्रमाणे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे. ज्यांना ही लिंक मिळत नाहीये किंवा ज्यांना डाउनलोड करायला प्रॉब्लेम होतोय ते मला ईमेल करू शकतात, मी त्यांना या एक्सेलची कॉपी मेल करेन. सुकन्या समृद्धी योजनेचा अकाउंट तुम्ही इंडियन पोस्ट ऑफिसच्या कोणत्याही ब्रँच मध्ये किंवा कोणत्याही ऑथोराइज कमर्शियल बँकेमध्ये जाऊन काढू शकता. यामध्ये काही डॉक्युमेंट तुम्हाला लागतात, त्या डॉक्युमेंटची लिस्ट मी इकडे देतोय. सुकन्या समृद्धी योजना सुरू करण्यासाठी लागणारा फॉर्मही मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हा फॉर्म डाउनलोड करू शकाल. मित्रांनो, शेवटच्या पॉइंट मध्ये आपण बघणार आहोत की काय लिमिटेशन आहे सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत. पहिली लिमिटेशन म्हणजे ही स्कीम ही 21 वर्षांची आहे. 21 वर्ष हा खूप मोठा पिरियड आहे आणि 21 वर्षानंतर जी तुम्हाला मिळणारी अमाऊंट आहे त्यावर तुम्ही इन्फ्लेशन रेटचाही कॅल्क्युलेशन केलं पाहिजे. मित्रांनो, सुकन्या समृद्धी योजनेचा जर तुम्ही इंटरेस्ट रेटचा ग्राफ बघितला तर जेव्हा ही स्कीम सुरू झाली तेव्हापासून आतापर्यंत इंटरेस्ट रेट हा कमी कमी होत गेलाय, त्यामुळेच याच्या पुढे जाऊनही इंटरेस्ट रेट किती स्टेबल राहील, किती वाढेल आणि किती कमी होईल याबद्दल अंदाज बांधणं खरंच खूप डिफिकल्ट आहे. तिसरी आणि महत्वाची अट म्हणजे 18 वर्षानंतर या अकाउंटची पूर्ण जबाबदारी किंवा पूर्ण मालकी ही तुमच्या मुलीची होईल आणि त्यामुळेच मुलगीच डिसाइड करू शकेल की या पैशांचं काय करायचं आहे. तर मित्रांनो, मला खात्री आहे की तुम्ही आजच्या व्हिडिओमधनं बऱ्याच चांगल्या गोष्टी शिकल्या असाल आणि काहीतरी नवीन गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमधनं कळल्या असतील. युट्यूब बरोबरच माझा एक इंस्टाग्राम अकाउंट आहे कॉफी विथ केळकर, या अकाउंटलाही तुम्ही फॉलो करा. या इंस्टाग्राम अकाउंट मार्फत मी बऱ्याच गोष्टी जसं की शेअर मार्केट, डेली न्यूज, टॅक्स याबद्दल शेअर करत असतो आणि त्यामुळे तुम्हाला मार्केट बरोबर अपडेट राहायला मदत मिळेल. तुमच्याकडून मिळणाऱ्या प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्हाला या व्हिडिओबद्दल काही डाऊट्स असतील तर नेहमीप्रमाणेच तुम्ही मला मेल करू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता, मी प्रत्येक कमेंट वाचून त्यावर रिप्लाय करण्याचा प्रयत्न करीन. आणि नेहमीप्रमाणेच भेटूया कॉफी विथ केळकरच्या पुढच्या भागात.